अधिराज सामाजिक विकास मंडळाने ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांनी INS विक्रांतची प्रतिकृती सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले. देशाची ताकद वाढविणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या INS विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी INS विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. संस्कार भारती आणि ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती ओरायन मॉलमध्ये ठेवण्यात आली होती. पनवेलमध्ये सुरू केलेल्या उपक्रमाची दखल राज्याच्या सांस्कृतिक विभागाने घेऊन विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची INS विक्रांत आपल्या भारतासाठी अभिमान आहे. भारताच्या वैभवात भर टाकणारी प्रशस्त महाकाय युद्धनौका प्रत्यक्षात प्रत्येकालाच पाहायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती, परंतु मंगेश परुळेकर यांच्यामुळे ही प्रतिकृती सर्वांना पाहायला मिळाली. याबद्दल अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती निलेश पाटील आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा अधिराज सामाजिक विकास मंडळाचे सचिव निलेश पाटील यांनी ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक राकेश पोटे आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. जो मिळून विक्रांत INS मॉडेल जो एक्झिबिट केला होता ओरियंट मॉलमध्ये, त्याला पनवेलमध्ये खूप छान रिस्पॉन्ड भेटला आहे. आज तो मॉडेल आपल्या राज्यातलं मंत्रालयात एक्झिबिट करणार आहे. 12 ते 20 जानेवारी फक्त पनवेलसाठी नाही तर सगळ्यांना ते पाहायला भेटणार आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मंत्रालयात जाणार असल्यामुळे पनवेलसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पनवेलकर असल्यामुळे मला सर तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. आम्ही म्हणून मी अधिराज सामाजिक विकास मंडळातर्फे तुमचा खूप हार्दिक अभिनंदन करायला आलो आहोत.